न्यू बायजीपुरा इंदिरानगर या परिसरात काल रात्री 11 वर्षीय शुभम वीर या मुलाला मोकाट कुत्र्याने चावा घेण्याची घटना घडली आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. न्यू बायजीपुरा इंदिरानगर या परिसरात काल रात्री 11 वर्षीय शुभम वीर या मुलाला मोकाट कुत्र्याने चावा घेण्याची घटना घडली आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. तरीही मनपाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे आणि नागरिक त्यावर आरोप करत आहेत. शुभम वीर आणि त्याचे वडील आप्पा वीर या दोघांना कुत्र्याने चावा घेतला आहे. जकात नाक्यावरील नसबंदी करून मोकाट कुत्रे या परिसरात सोडले जातात, त्यामुळे या ठिकाणी कुत्र्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून रात्री हे कुत्रे टोळी करून फिरताना दिसतात व रस्त्याने पायी येणाऱ्या नागरिकांना हे चावा घेत आहेत. यापूर्वी रेहमनिया कॉलनी या परिसरात अशाच कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. यावरून मनपा सभागृहात नगरसेवकांनी गदारोळ केला होता, पण अद्यापही मनपा प्रशासन नियोजन आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलत नसल्याचं दिसून येत आहे.